गेवराईपासून सुरू झालेली काका पुतण्याची लढत आता बीड शहरापर्यंत येऊन धडकली आहे. गेवराई परळी आणि आता बीड मध्ये ही लढत तुरशीची आहे. गेवराईत पंडित विरुद्ध पंडित, परळीत मुंडे विरुद्ध मुंडे, तर बीड मध्ये क्षीरसागर विरुद्ध क्षीरसागर अशी लढाई पाहायला मिळते. काही लक्षवेधी निवडणुका ही जिल्ह्यात आहेत. परळी मध्ये धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे, अजय मुंडे विरुद्ध रामेश्वर मुंडे. गेवराई मध्ये बदामराव पंडित विरुद्ध अमरसिंह पंडित, युद्धजित पंडित विरुद्ध विजयसिंह पंडित, तर बीड मध्ये जयदत्त क्षीरसागर विरुद्ध संदीप क्षीरसागर. आष्टी, माजलगाव, अंबाजोगाई, केज या तालुक्यांमध्ये जिल्ह्यातील ज्येष्ठ आणि दिग्गज नेत्यांचे कुटुंबीय हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तर शिवसेनेलाही यावेळेला चांगलीच लॉटरी लागली आहे. 100 मुलींचा कन्यादान असेल, 1000 शेतकऱ्यांना 10-10 रुपयाची मदत असेल, किंवा दिवाळीत केलेला किराणा वाटप असेल, 3000 लोकांना किराणा वाटप केला. आणि आमच्या समोर अशा बरेचसे विषय जे शिवसेनेने बीड जिल्ह्यात उद्धव साहेबांच्या आदेशाने या ठिकाणी झालेले आहेत. जिल्ह्यात आघाडी झाली असली तरी लढत थेट भाजपशी असल्याचं राष्ट्रवादी सांगते आहे. ज्या पद्धतीनं भाजप सेनेच्या सरकारला गेल्या अनेक दिवसापासून वेगवेगळी आश्वासन देऊन सुद्धा ते पूर्ण केलेलं नाही. अनेक शेतकऱ्यांचा खूप मोठा प्रश्न, दुष्काळाच्या बाबतीतला असो, कर्जमाफीचा असो, आत्ताच्या नोटबंदीमुळे ज्या पद्धतीनं हैराण झालेली जाते, त्याचा परिणाम येणाऱ्या जलपर्षणच्या निश्चित दिसून. भाऊकीच्या राजकारणावरून सुरू झालेलं हे राजकीय वैर महाभारताची आठवण करून देत आहे. पण कृष्णरूपी मतदार राजा कुणाच्या बाजूनं आपला कौल देतोय हे 23 तारखेलाच कळणार आहे. शशी केवडकर, IBN लोकमत, बीड.